नमस्कार प्रेक्षकों, मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी सागर रामदानवे. रंगेल बुवासाहेब खाडे गेल्या अनेक दिवसांपासून, जवळजवळ 2 महिने होत आहे आता, बलात्कार करून फरार आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की मी बुवासाहेब खाडेंना खंडणीसाठी टार्गेट करतो आहे. बऱ्याचशा प्रेक्षकांचं असंही म्हणणं आहे की बुवासाहेब खाडे निर्दोष आहे आणि त्याला फसवलं जात आहे. बऱ्याचशा लोकांचं असंही म्हणणं आहे की बुवासाहेब खाडेंना फाशी द्या. बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा 90% लोकांचं म्हणणं आहे की बुवासाहेब खाडे दोषी आहे आणि त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. फक्त 10% लोकांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये बुवासाहेब खाडे निर्दोष आहे, फसवलं जात आहे, ब्लॅकमेल केलं जात आहे. माझ्यावर भरपूर रोष आहे 10% लोकांचा की या व्यक्तीनं बुवासाहेब खाडेंची बदनामी केली आहे. मात्र मी या गोष्टींना खारिज करतोय, कारण बुवासाहेब खाडे या व्यक्तीनं जे काही कृत्य केलं ते मी सगळ्या जगासमोर आणलंय आणि त्याचा श्रेय मला मिळावं यासाठी नाही तर समाजामधील ही घाण बाहेर काढण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही. मात्र बुवासाहेब खाडे याला फरार होऊन आता येणाऱ्या 5 तारखेला जवळजवळ 2 महिने पूर्ण होतील आणि या सगळ्या कालावधीमध्ये पोलीस नेमकं काय करतात हा सवाल वारंवार जनता विचारत आहे. मात्र कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद खर्डा पोलिसांकडून अद्यापपर्यंत मिळालेला नाही. तपास सुरू आहे. म्हणजेच तपास कोणत्या दिशेने जातोय हे स्पष्ट झालंय. मला असं वाटतंय की बुवासाहेब खाडे याचं आता अशी मानसिकता झाली आहे की खर्डा पोलीसच नाही, तमाम पोलीस खातं माझ्या खिशात आहे. स्वतःच्या गाडीला सायरन लावून फिरणं, आमिष दाखवून महिलेंवर बलात्कार करणं, या सगळ्या गोष्टी खुलेआम केल्या जात आहेत, निर्भीडपणे केल्या जात आहेत आणि कुठल्याही प्रकारची कायद्याची जरब अशा व्यक्तींना लावली जात नाही. ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. खर्डा पोलिसांनी आत्तापर्यंत काय केलं याचा जाब येणाऱ्या काळामध्ये त्यांना द्यावा लागेल, जनतेला द्यावा लागेल. या सगळ्या गोष्टींमधून बुवासाहेब खाडेसारख्या आरोपींना आता असं वाटेल की पैसा हे सर्वस्व आहे. माझ्याकडे जर पैसा असेल तर मी कोणत्याही महिलेवर बलात्कार करू शकतो, माझ्याकडे जर पैसा असेल तर मी कोणत्याही महिलेची छेडछाड करू शकतो, मी कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याला खरेदी करू शकतो, अशी मानसिकता कोणत्याही आरोपीची होणार नाही किंवा होत नसावी हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही. कारण याच परिस्थितीमध्ये सगळ्या गोष्टी समोरासमोर दिसत आहेत. गेल्या 2 महिन्यांपासून बलात्कारामधला आरोपी जो आहे तो फरार आहे आणि कुठल्याही प्रकारचा तपास पोलिसांकडून केला जात नाही आहे. तपास सुरू आहे सांगितलं जातं आणि बुवासाहेब खाडेसारख्या व्यक्तीनं या सगळ्या गोष्टी करणं अतिशय निंदनीय आहे. हजारो लोकांची श्रद्धा असलेल्या हनुमानगडाचा जो काही अपमान या ठिकाणी बुवासाहेब खाडे यांनी केलेला आहे तो कधीही न भरून निघणार आहे. भक्तांमध्ये प्रचंड संताप आहे, बुवासाहेब खाडेलाच नाही, बुवासाहेब खाडेच्या कुठल्याही नातेवाईकांना गडावर बसवू नये अशा प्रकारची मागणी येणाऱ्या काळामध्ये भक्त करणार आहेत अशी माहिती आहे. तीव्र पद्धतीनं संताप व्यक्त केला जाणार आहे, तीव्र पद्धतीनं मोर्चे केले जाणार आहेत अशी प्रकारची माहिती मराठी महाराष्ट्राकडे आलेली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पोलिसांना या संदर्भामधला जाब द्यावा लागणार आहे. अशी परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे आणि पोलिसांनी वेळीच ओळखावं. येणारा काळ फार वेगळा असेल, संतापाचा असेल. या सगळ्या गोष्टी जरी कानाच्या मागे गेल्या असल्या, डोळ्याच्या मागे गेल्या असल्या, तरी आतमधून या सगळ्या गोष्टी कुठेही लपलेल्या नाहीत. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये बाहेर येतील. जेव्हा कधी बुवासाहेब खाडे या सगळ्या प्रकरणामधून बाहेर येतील आणि याचीच वाट मला वाटतं बुवासाहेब खाडे पाहत असावेत, कारण आत्तापर्यंत पोलिसांकडून कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. पोलिसांना नेमका दबाव कोणाचा आहे, पोलिसांवर कोण प्रेशर आणत आहे किंवा पोलीस खरेदी केलेत का, अशा एक ना अनेक सवाल महाराष्ट्रातील जनतेच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस, महाराष्ट्र गृहविभाग आणि खर्डा पोलीस या सगळ्यांनी
कायद्याचा अभ्यास, कायद्याच्या चौकटीमध्ये राहून काम केलं पाहिजे, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये चोर, अपराधी, गुन्हेगार, बलात्कारी हे रस्त्यानं फिरताना दिसतील, या सगळ्या गोष्टींना कारणीभूत असेल ते म्हणजे भ्रष्टाचारी पोलीस अधिकारी, या सगळ्या गोष्टींना जबाबदार असतील असं म्हटलं तरी काय वावग ठरणार नाही. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.